महिलांसाठी ब्रँडेड कपड्यांचं विश्वसनीय दालन, तेही रिझनेबल रेटमध्ये। फेमिनाईनमध्ये उपलब्ध आहेत फॅन्सी कुर्तीज, लाँग वन पीस, पलाझो सेट, ब्रँडेड लेगिन्स, सिगार पॅन्ट्स, जेगिन्स आणि विविध प्रकारच्या रेडीमेड गार्मेंट्सच्या असंख्य व्हरायटीज। लाईव मराठीच्या वाचकांसाठी खरेदीवर खास 10% सूट। आजच भेट द्या फेमिनाईन, राजारामपुरी 6वी गल्ली, मेन रोड, कोल्हापूर। अनेक वर्षापासून विशेषतः पुणे आणि नागपूर हे परंपरागत भारतीय जनता पक्षाचे मतदारसंघ होते। यामध्ये महाविकास आघाडी आज प्रचंड विजय त्यांनी मिळवला, याबद्दल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं नेते मंडळींना मनापासून आभार मानणं आणि त्यांना धन्यवाद देणं हे एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून माझं काम आहे। मी मनापासून त्यांचे आभार मानतो। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने सांगत होते की गेल्या वर्षभरामध्ये महाविकास आघाडीचा जो कारभार झालेला आहे त्या कारभारावर लोक वाट बघतायत, जनता आतुर झालेली आहे महाविकास आघाडीला पराभूत करण्यासाठी वगैरे वगैरे त्यांची वक्तव्य होती। आणि आजच्या या निकालांना मला वाटते त्या सर्वांनाच एक चांगली चपराक बसलेली आहे। विशेषतः पुणे मतदारसंघामध्ये ते 12 वर्षे या विधान परिषदेच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते आणि पुणेतरी मतदारसंघ पदवीधर हा 55 वर्षे भारतीय जनता पक्षाचा हा त्यांचा बालेकिल्ला होता। आणि म्हणून या दोन्ही ठिकाणी आणि औरंगाबादला राष्ट्रवादीचाच पुन्हा एकदा हॅट्रिक केलेली आहे सतीश चव्हाणांनी। हे मतदारसंघ हे सुशिक्षित मतदारसंघ आहेत, पदवीधर लोकांचे मतदारसंघ आहेत आणि म्हणून पदवीधरांनी आणि शिक्षितांनी गेल्या वर्षभरामध्ये महाविकास आघाडीनं जो कारभार केलेला आहे, विशेषतः ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने कोरोनाच्या काळामध्ये असेल, सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणामध्ये असेल, कंगना राऊतच्या प्रकरणामध्ये असेल, महाराष्ट्र राज्याचा जो अपमान केला होता, उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांना जो घेरण्याचा प्रयत्न केलेला होता, तर आपण ते चूक उत्तर याच्यातून मिळालेलं आहे। कारण ही पदवीधरांची निवडणूक होती आणि म्हणून मी सातत्यानं मागेही सांगितलं होतं, लोटस ऑपरेशन करण्याचा प्रयत्न जरी यांनी केला आणि एका दुसरा आमदार जरी आमचा कुठल्या पक्षाचा फोडून घेतला आणि निवडणूक लागली पोटनिवडणूक, तर यामध्ये यांचं डिपॉझिटही राहणार नाही। पदवीधरामध्ये ही अवस्था, तर सर्वसामान्य जनतेमध्ये काय अवस्था होईल याची कल्पनाच केलेली बरी। आणि म्हणून कदाचित आता देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांना तुम्ही प्रत्येकाला विचारलं जाल, ते म्हणतील काश EVM मशीन होते। कसं लढायचं ते आम्ही ठरवू, हे कोण सांगणार? आम्ही कसं लढायचं ठरवू ना, एखाद्या वक्तव्यावर अशी व्यक्तिगत टीका आम्ही करत नाही। ते असं म्हणाले होते, मला कोल्हापूरच्या कुठल्याही आमदारांना राजीनामा द्यावा, मी तिथं जर निवडून आलं नाही तर हिमालयात जाईन। मी असं म्हणालो होतो 10 आमदार हे वेगळ्या पक्षाचे आहेत, भारतीय जनता पक्षाचे एकही आमदार नाही, राजीनामा कोण देणार? म्हणजे तुम्ही हिमालयात जायचा त्यावेळेला काही प्रश्नच नव्हता, पण तो आता त्यांनी स्वतः ठरवलं पाहिजे की ज्या मतदारसंघाचं 12 वर्षे आम्ही प्रतिनिधित्व करत होतो, 12 वर्षे विधान परिषद निवडणुकीमध्ये आपण जिंकत होतो, आता या निवडणुकीमध्ये आपण दुसऱ्या उमेदवार उभा करून त्याला प्रचंड 50,000 मतांनी त्याचा पराभव झाला, पहिल्याच फेरीत पराभव झाला, दुसरी पसंती बोलण्याची आवश्यकता राहिली नाही। म्हणजे सरळ सरळ हा दैत्यभिमान विजय मिळाल्यानंतर तर त्यांनी ठरवायला पाहिजे आता काय करायचं ते। सत्ता आल्यानंतर एखाद्याचा काटा काढणं, आता हे प्रताप सरनाईकाकडे ED ची छापे घालणं, माझ्यावर छापे घालणं, हे सुद्धा जनता फार अंतर्मुख विचार करत असते की बाबा हे सुडाची भावना ही लोक ठेवत आहेत। कंगना राऊतचं प्रकरण काय झालं बघितलं तुम्ही, अर्णब गोस्वामीचं काय झालं, फार मोठा अपमान या राज्यात झालेला आहे। त्यामुळे तरुण पदवीधर हा पिटून उठून त्याने मतदान केलं आहे असं मत आहे। आपल्यामध्ये पवारसाहेबांवर ED ची नोटीस काढली, माझ्यावर तर इन्कम टॅक्सने ED चे छापे घातले गेले, आता प्रताप सर नाईकांच्या मागं लागले आहेत, DK शिवकुमार म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष आहेत कर्नाटकचे, त्यांच्यावर घातले गेले। अशा पद्धतीनं सुडाची भावना ही ठेवली जाते आणि आम्ही सांगितलं होतं की बाबा हे बरोबर नाही, कारण शेवटी राज्य आमच्याही हातामध्ये आहे, आम्हालाही अशा प्रकारचं काम करता येतं आहे, परंतु लोकांच्या विकासाची कामं सोडून आपण हे असं काम करायला लागलं तर लोकांनाही आवडत नाही, हा निवडणुकीचा अन्वयार्थ आहे।
आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.